आणि शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातील एक मार्गिका कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजपासून कायमस्वरूपी खुली करण्यात आली. खरं तर गेल्याच आठवड्यात एकेरी मार्ग सुरू करण्यात आला होता, मात्र बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचं काम सुरू असल्यानं पुन्हा एकेरी वाहतूक बंद करण्यात आली होती. आजपासून मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कशेडी बोगद्यातील एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे. आजपासून कोकणात शिमगोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कशेडी बोगद्यातून यायला वाहतूक सुरू झाली आहे.